मुंबई राज्य क सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक 28 मार्च 2023 रोजीचे एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. याला संदर्भ देण्यात आलेला आहे 13/3/2023 एक परिपत्रक जे आहे सामान्य प्रशासन विभागाचं, ते देखील संदर्भ देण्यात आलेला आहे. याची प्रस्तावना करण्यात आलेली आहे बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलनासंदर्भात बाबत शासनास नोटीस दिली होती. सदर संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये असे आवाहन संदर्भाधीन शासन पत्रकान्वय करण्यात आलेले होते. तरीही संपामध्ये काही कर्मचारी अधिकारी सहभागी झाले. माननीय मुख्यमंत्री उपमान्य उपमुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर आवश्यक तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर दिनांक 20/3/2023 रोजी बेमुदत पुकारलेला संप मागे घेण्यात आला. या संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होते त्यांची अनुपस्थिती नियमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक 14 मार्च 2023 ते दिनांक 20 मार्च 2023 या कालावधीत संपामध्ये जे शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते त्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता असाधारण रजा म्हणून नियमित करण्यात यावी. तथापि सदर असाधारण रजेचा कालावधी शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक से निवे 1001 दिनांक 14/1/2001 आदेशास अपवाद करून सेवेतील खंड न समजता निवृत्ती वेतनासाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावानी सूर्यवंशी संपत दशरथ सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे व संबंधित विभागाकडे सुद्धा याची प्रत निर्गमित करण्यात आलेली आहे.